आय वॉन्ट टू टेल यू, लिसन अँड रीड अलाउड, ऐका आणि मोठ्याने वाचा. श्रद्धा. विद्यार्थी मित्रांनो, ही श्रद्धा आहे आणि तिला आपल्याला तिच्या छंदाबद्दल काहीतरी सांगायचे आहे. हॅलो एव्हरीबडी, आय एम श्रद्धा. सर्वांना नमस्कार, मी श्रद्धा आहे. आय वॉन्ट टू शो टू यू माय कलेक्शन ऑफ सीड. मला तुम्हाला मी जमवलेला बियांचा संग्रह दाखवायचा आहे. आय पुट सीड्स इन स्मॉल पॅकेट्स. मी या बिया छोट्या पिशवीमध्ये टाकलेल्या आहे. समटाईम्स आय टेक देम आउट अँड अरेंज देम इन डिफरंट वेज. काही वेळा मी त्या बिया बाहेर काढते व त्याची मांडणी वेगवेगळ्या तऱ्हेने करते. आय एम गोइंग टू प्रिपेअर लेबल फॉर माय पॅकेट्स. मी माझ्या पाकिटाकरता लेबल्स तयार करणार आहेत. होमवर्क. रीड, अंडरस्टँड अँड राईट द फॉलोइंग वर्ड्स. वाचा, समजून घ्या आणि तुमच्या वहीत लिहून काढा. हॅलो. हॅलो म्हणजे नमस्कार. एव्हरीबडी. एव्हरीबडी म्हणजे सर्वजण. शो. शो म्हणजे दाखविणे. सीड. सीड म्हणजे बियाणे. पूट. पूट म्हणजे ठेवणे. स्मॉल. स्मॉल म्हणजे लहान. पॅकेट. पॅकेट म्हणजे पाकिट. अरेंज. अरेंज म्हणजे व्यवस्था. पॅकेट्स. पॅकेट्स म्हणजे पिशव्या. समटाईम्स. समटाईम्स म्हणजे कधीतरी. डिफरंट. डिफरंट म्हणजे वेगळे. प्रिपेअर. प्रिपेअर म्हणजे तयार होणे. कलेक्शन. कलेक्शन म्हणजे संग्रह. गोइंग. गोइंग म्हणजे जात आहे. होमवर्क. प्रिपेअर सब सेंटेन्स ऑफ युअर ओन ऑन द सब्जेक्ट ऑफ युअर चॉईस अँड प्रेझेंट डे. तुमच्या पसंतीच्या विषयावर तुमची स्वतःचे काही वाक्य तयार करा आणि सादर करा.